नमस्कार शेतकरी मित्रांनो पाव्यात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवणसह नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजार समितीचे व राहता येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीसचे कांदा बाजार भाव। मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये बरेच बदल झालेले आहेत म्हणजे बाजारभाव आज कमी झालेले पाव्यास मिळालेले आहेत तर नेमके कोणत्या बाजार समितीमध्ये काय भाव निघाले सविस्तर आपण जाणून घेऊयात सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत ते सरासरी कांदे एक हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार आठशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले गोटी सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्तीत जास्त एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली टोमॅटोचे कॅरेट सरासरी एक्क्याण्णव रुपये कॅरेटपर्यंत विकलं तर टॉप क्वालिटीचे काही कॅरेट एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेटपर्यंत बाजारभाव टॉमॅटोला आज पिंपळगाव बसून ते निघाले आहेत ओमराणा येथे सरासरी कांदे एक हजार सहाशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वक्कल एक हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले वनी येथे सरासरी कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप क्वालिटीचे काही वक्कल एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले उलटी सरासरी एक हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली तर जास्तीत जास्त एक हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली खात सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर टॉप क्वालिटीचे काही वकल एक हजार दोनशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकले मनमाड येथे सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे काही वकल एक हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकले देवळा येथे टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल एक हजार पाचशे पन्नास ते दोन हजार पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन क्वालिटी कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गुल्टी एक हजार ते एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला खात दोनशे ते नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत देवळे येथे आज विकले आहे त्यानंतर चांदवड येथे सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले टॉप क्वालिटीचे काही वक्ल एक हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले उन्हाळा कांद्याचा गोटा सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर जास्ती जास्त एक हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी भाव आणखी कमी झालेले आहेत एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सरासरी भाव आज निघाले तर टॉप क्वालिटीचे काही वकल एक हजार सातशे एकाऐंशी रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकले आहेत नांदगाव येथे सरासरी कांदे एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप क्वालिटीचे काही वकल एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले येवला इथे बारा हजार क्विंटलमुळे चाव खाली ती सरासरी बाजारभाऊ एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते टॉप क्वालिटीचे काही वकल एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले अंधरसोले सहा हजार क्विंटल मुळे कांदे चावखाली ती सरासरी बाजार भाव एक हजार तीनशेऐंशी रुपये क्विंटलपर्यंत होते टॉप क्वालिटीचे काही वकल एक हजार पाचशे वीस रुपये क्विंटल विकले राहता आहे ते पाच हजार एकशे सतरा क्विंटल होणारळी कांदे जेव्हा ती सरासरी बाजारभाव एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत होते तर टॉप क्वालिटीचे काही वकील एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव आज राहत आहे ते हुनळी कांद्याला मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉपपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा